आयटेक संलग्न अंगणवाडी कर्मचारी युनियन व सीटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विशाल मोर्चा शिवाजी चौक येथून ठाकरे मार्केट बडे चौक सीमा मेडिकल स्टोर झाशीराणी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाने जिल्हा परिषदवर पोहोचला. या मोर्चाचे नेतृत्व आयटेक राज्य सचिव दिलीप उटाने सीटूचे अध्यक्ष भैया देशकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलं. घोषणेप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मानधन वाढ, दरमहा पेन्शन, आजारपणाचा रजा, ऑनलाईन कामकाज करण्यासाठी नवीन मोबाईल इत्यादी मागण्यांबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी विशाल मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलन चालू राहणार आहे. पावडे वर्धा जिल्हा अध्यक्ष आयटेक युनियन वर्धा. आज आम्ही इथे याच्यासाठी आलो आहे की आजपासून आमचा अंगणवाडीवाल्यांचा संप आहे. ऑनलाईन मिटिंगा झाल्या, सरकारनेच कबूल केलं द्यायचं पण काहीच दिलं नाही. दिवाळीला सुद्धा सगळ्या अंगणवाडीची एवढ्या उत्सुकतेनी टी व्ही समोर बसल्या होत्या. यांनी सांगितलं की आम्ही अंगणवाडी सेविकेची गोड दिवाळी, गोड दिवाळी सगळं फोटो झाला आहे. म्हणून आजपासून आमचा संप सरकारनेच लादला आहे. सगळ्या अंगणवाड्या बंद राहणार आहे. वर्धा म्हणजे आमची आयटेक आणि सीटू दोन्ही संघटनेच्या अंगणवाड्या आजपासून संप. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, भरघोस वाढ, पेन्शन आम्हाला देत नाही, तोपर्यंत आम्ही अंगणवाडी कुणीही उघडणार नाही. पूर्ण सगळीकडे हा आमचा संप आहे. जिल्ह्यात किती अंगणवाडी आहे आणि किती अंगणवाडी सेविका आहेत ज्या संपात सहभागी आहे? 2 लाख महाराष्ट्रामधल्या 2 लाख अंगणवाडी सेविका म्हणजे याच्यात सहभागी आहे. आणि आमच्या इथल्या 3400 पूर्ण अंगणवाडी सेविका मदतीत सगळ्या सहभागी. राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे काही आश्वासन दिलं होतं सरकारने, 12 जानेवारीला वर्षा बंगल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही त्या ठिकाणी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं सरकारने की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मानधन वाढ, दरमहा पेन्शन, आजारपणाचा रजा आणि ऑनलाईन माहिती भरण्यासाठी नवीन मोबाईल देण्याचं सरकारने मान्य केलं आणि सांगितलं की 26 जानेवारीला याची आम्ही घोषणा करतो आहोत. महाराष्ट्रातल्या तमाम 2 लाख अंगणवाडी कर्मचारी त्या घोषणेची 26 जानेवारीला रोजी आपल्या घरी टी व्हीच्या समोर बसून होत्या आणि वाटलं होतं सर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना की आता सरकार घोषणा करेल, दिलेलं आश्वासन पूर्ण करेल. परंतु त्या दिवशी घोषणा झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम अंगणवाडी कर्मचारी म्हणजे संतापाची लाट पसरलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संताप आजपासून 20 तारखेपासून 20 फेब्रुवारीपासून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, शासन निर्णय जी आर निघत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहील. आणि हा संप अंगणवाडी सेविकांनी स्वतःहून केलेला संप नसून हा सरकारने लादलेला संप आहे. कारण 3-4 बैठका झाल्या संघटनेसोबत. पहिल्यांदा कृती समिती ऑनलाईन मिटिंग घेतली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सोबत प्रॉपर मंत्री महोदयांनी आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार फक्त घोषणाबाजी करते आहे, फक्त फसवते आहे आणि म्हणून हा सरकारी लादलेला संप आहे. या काळामध्ये कुपोषण वाढलं तर सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची राहील. अंगणवाडीमध्ये आहार बंद राहणार आहे, अंगणवाड्या बंद राहणार आहे, सर्व सेवा बंद राहणार आहेत, याला जबाबदार सरकार आहे हे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. आणि आज वर्धा जिल्ह्यामध्ये आयटेक आणि सीटू या दोनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या युनियनने संयुक्तरित्या या ठिकाणी मोर्चा काढून जिल्हा परिषदला निवेदन देणार आहोत.